सगळ्यांना आर्थिक अडचण असते, त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं एक प्रस्ताव दिलेला होता की आम्ही जेलमधल्या बंद्यांना त्या ठिकाणी कर्ज देऊ इच्छितो. त्याला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे आणि आजपासून राज्य सहकारी बँकेचं हे कर्ज वाटप सुरू होणार. सर, कशी योजना असेल आणि कसं दिलं जाणार? नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तारण वगैरे काही नाही. तर 50,000 रुपयापर्यंतचं हे कर्ज दिलं जाणार आहे. आणि मनसेच्या हनुमान चालीसा पठणाच्या इशाऱ्याची गंभीर दखल गृह विभागानं घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बंदिस्त सभागृहातच महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करा अशा नोटीसा पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बजावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात 9 मे रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. हनुमान चालीसा पठण बंदिस्त जागेत करावं आणि त्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी असे पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसीद्वारे बजावलंय. मनसेच्या मुंबई आणि ठाणे परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मोक्याच्या ठिकाणी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितलेली आहे.